नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवरात्र उत्सव सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत यावेळी देवीच्या नवरूपाची पूजा केली जाई बरेच लोक या दरम्यान अखंड ज्योत लावतात चला तर मग आज आपण जाणून घेऊया त्याचे महत्त्व काय आहे सर्वसामान्यपणे आपण दररोज सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवे लावतो तरी देखील विशेषतः नवरात्रीच्या काळात अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते दिवा अखंड टेवत ठेवण्याला खूप महत्व आहे ही गोष्ट सर्वसामान्यांना ठाऊक आहे पण ही प्रथा का आणि कशासाठी ते जाणून घेऊया नवरात्रीत भक्तीचा शक्तीचा जागर केला जातो जागर करणे अर्थात जागृत राहणे दिवा अखंड टेवत ठेवणे हे आत्मज्योत जागृत ठेवण्याचे प्रतीक आहे जसा देवाऱ्यातील दिवा तेवत राहतो तशी आपली जागरूकतावस्था कायम राहून आत्मज्योत तेवत राहो ही त्यामागील संकल्पना आहे कोणताही भक्त दिव्यात उपस्थित असलेल्या अग्नितत्वाद्वारे द्वा देवाशी संलग्न होण्याचा प्रयत्न करतो ती केवळ दिव्याची ज्योत नसून ती आत्मज्योत मानली जाते जीवाशिवाला जोडणारी ही वात अखंडित राहून ज्ञानदीप प्रकाशमान व्हावा ही त्यामागील मुख्य संकल्पना आहे कोणत्याही प्रकारची पूजेची सुरुवात दिवा प्रज्वलित करून केली जाते आणि पूजेच्या शेवटी आरती ओवाळून सांगता केली जाते असे म्हणतात की दिवा भक्ताचा दूध बनून आपल्या इष्टदेवापर्यंत आपल्या भावना पोचवतो म्हणून असे म्हणतात की ज्या घरामध्ये देवाची नित्यपूजा दिवे लावणे घंटा वाजवणे आणि शंख वाजवणे अशी परंपरा असते तिथे देवी देवतांचा सदैव वास असतो दिवा अखंड टेवत राहावा म्हणून त्याला भली मोठी वात लावली जाते समयच्या काठोकाठ तेल भरले जाते तेल संपत आले की त्यात भर घातली जाते आणि दिव्याची जोड मंद टेवत ठेवली जाते नवरात्रीत अखंड दिवा टेवत ठेवल्याने घरात सुखसमृद्धी ऐश्वर्य प्राप्ती होते अशी भक्ताची श्रद्धा आहे अर्थात हा दिवा तेलाचा हवा तसे ज्ञानाचा आणि जागृतीचा देखील असायला हवा हा होता माझा छोटासा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग